भूकंपाचे काय परिणाम होतात हे आपण बघूया. इथे चित्रात दिसते बघा तुम्हाला की एक मोठी बिल्डिंग पडलेली आहे. या ठिकाणी सगळा राडारोडा पडलेला आहे, इमारती कोसळलेल्या आहेत, इथं बचाव कार्य सुरू आहे. तर हा भूकंपाचा परिणाम आहे. त्याचबरोबर आणखी कितीतरी परिणाम होतात ते आपण बघूया. तर इथं भूकंपाचे 10 प्रकारचे परिणाम दाखवलेले आहेत. एक म्हणजे संदेश वहन व्यवस्था कोलमडते. ज्या वेळेला बिल्डिंग पडतात त्यावेळेला काय होतं, विजेचे खांब पडतात, त्याचबरोबर इंटरनेट सुविधा जी असते ती विस्कळीत होत असते, म्हणून त्याला संदेशवहन व्यवस्था कोलमडते असं म्हटलेलं आहे. म्हणजे टी व्ही वगैरे हे चालू शकत नाहीत, किंवा मोबाईल चालू शकत नाहीत, फोन व्यवस्था चालू शकत नाही, वाहतुकीची सुविधा बंद पडते, जमिनीला तडे पडतात म्हणजे जमिनीला भेगा पडतात मोठमोठ्या, भूमिपात होऊन दरडी कोसळतात. म्हणजे डोंगर भागामध्ये जर भूकंप झाला तर भूकंपामध्ये डोंगराचे काही भाग कोसळून त्याला दरडी कोसळतात असं म्हणतात. काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. कधी कधी भूकंप झाल्यानंतर जमिनीचा भाग उंचावला जातो आणि समजा नदीची वाहण्याची दिशा आहे ती दिशा बदलते. अशाच पद्धतीने बघा आपल्या देशातली सरस्वती नदी जी आहे ती लुप्त झालेली आहे. उदाहरणार्थ भूजलाचे मार्ग बदलतात, त्यामध्ये विहिरींना पाणी येते किंवा काही विहिरी कोरड्या पडतात. आपल्या विहिरी बारमाही वाहणाऱ्या असतील म्हणजे भरणाऱ्या असतील तर त्याच्यामध्ये भरपूर पाणी येतं, किंवा मग काही विहिरी कोरड्या पडतात म्हणजे विहिरीत येणारे पाण्याचे झरे जे असतात स्रोत ते बंद पडतात कारण त्यांचे मार्ग अडवले जातात. प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. आपल्या भारताच्या पश्चिम भागामध्ये ज्या ठिकाणी पूर्वी कच्छच्या रणाच्या भागामध्ये गुजरातच्या किनाऱ्यावर काय होतं, मथुरा होती, श्रीकृष्णाची मथुरा, ती पाण्याखाली बुडालेली आहे असं म्हणतात. म्हणजे ते नेमकं कशामुळे झालं माहीत नाही आपल्याला, पण ते आता समुद्राच्या तळाशी त्याचे अवशेष सापडतात. मग कदाचित समुद्राची पातळी वाढली असेल किंवा भूकंप झाला असेल याच्यामुळे हे प्रदेश पाण्याखाली गेले म्हणजे खचले. आणि काही प्रदेश उंचावले जातात म्हणजे ज्या ठिकाणी सरस्वती नदी होती तो भाग उंचावला गेला त्यामुळे नदीचं पात्र जागच्या जागी संपलं, त्यालाच मग नदी लुप्त झाली असं म्हणतात. समुद्राच्या पाण्यामध्ये सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. जगातली सगळ्यात मोठी शहरं, पर्यटनाची ठिकाणं खूप मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारी आहेत, त्यामुळे समुद्रकिनारी जेव्हा लाटा निर्माण होतात त्यावेळेला मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. हिमप्रदेशामध्ये जर जसं की नेपाळला भूकंप झाला होता, तो हिमाच्छादित प्रदेश आहे, मग त्या ठिकाणी हिमकडे कोसळतात आणि मग पुराची पण समस्या निर्माण होते. इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होते. जीवितहानी म्हणजे मनुष्य, प्राणी, वनस्पती यांची हानी, आणि वित्तहानी म्हणजे आर्थिक हानी. मग शेती किंवा व्यवसाय असतील, कारखाने असतील, हे सगळं नष्ट होऊन जातं. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. नेपाळमध्ये भूकंप झाला त्यावेळेला नेपाळमध्ये जाणारे रस्ते सगळे काय झाले होते, दुभंगले होते, त्याला भेगा पडलेले होत्या, त्यामुळं वाहतुकीचे मार्ग खंडित होतात असं म्हटलेलं आहे. आपण आता प्रत्यक्ष फोटोग्राफ बघूया सुरुवातीचा, मग तुमच्या लक्षात येईल भूकंपाचे परिणाम. इथं काय झालंय, इमारती पडलेल्या आहे, इथं काय झालंय, रस्ता खचलेला आहे. खचला म्हणजे रस्त्यात भेगा पडल्या, मोठ्या रोडला भेगा पडल्यावर मोठी वाहने ह्याच्यातून जाऊ शकणार नाही. इथं काय झालंय, जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. इथं गाडी अडकलेली बघा इमारतीखाली, मग अशा प्रकारची हानी होते. घरं कोसळलेली आहेत. इथं काय झालेले, हा सगळा भूभाग खचला गेलेला आहे. इथं भेग पडली, एक भाग पुढे सरकला, एक मागे सरकला, आणि त्याच्यामुळं काय झालं, दुभंग झाला. दुभंग झाल्यामुळं वरची झाडं, इमारती असतील, हे सगळं, विजेचे खांब असतील, हे सगळं नष्ट झालेलं आहे, कोसळलेलं आहे. अशा पद्धतीने भूकंपाचे फार भयंकर परिणाम होतात आणि अनेक वर्ष लोकांना ते सोसावे लागतात. त्याच्याने कोणतीही हानी झालेली भरून येऊ शकत नाही. अशा प्रकारे विध्वंस फारच मोठा असतो. पण हे सगळे काय आहेत, नैसर्गिक घटक आहेत, त्यामुळे निसर्ग निर्मित जी आपत्ती आहे त्याला नैसर्गिक आपत्ती असं आपण म्हणू शकतो. मग त्यापासून बचाव करण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी
शासकीय यंत्रणा पण सज्ज असते, पण आपण आपल्या वैयक्तिक पातळीवरती सुद्धा काळजी घेतली पाहिजे. भूकंप होत असताना काय काळजी घ्यावी, किमान आपला जीव वाचवण्यासाठी काय करावं, याविषयीची माहिती तुम्ही घेऊन ठेवली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, कारण भूकंप केव्हा आणि कुठे होईल काही सांगू शकत नाही. पुढे आता बघूया आपण ज्वालामुखीची माहिती. भूकंप ही सुद्धा शीघ्र हालचाल आहे आणि ज्वालामुखी ही सुद्धा शीघ्र हालचाल आहे. ज्वालामुखी म्हणजे ज्वालेचे स्रोत भूमीच्या मुखातून बाहेर येणे, त्याला ज्वालामुखी म्हणायचं. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठभागावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. तर दिसते बघा, मोठ्या वेगाने या ठिकाणाहून हे पदार्थ बाहेर फेकले जात आहेत, द्रव, वायू आणि घन पदार्थ, म्हणजे मोठमोठे दगड पण याच्यातून बॉम्बस्फोट झाल्यासारखे बाहेर फेकले जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगाचे विषारी धूर असतात, म्हणजे विषारी वायू असतात. ज्वलनशील पदार्थ, पाण्याची वाफ असते, राख असते त्याच्यामध्ये, हे सगळं वेगाने बाहेर फेकलं जातं. त्याचबरोबर आतून उष्णता बाहेर येते, मग त्याच्याबरोबर लावारस पण बाहेर येत असतो. ही क्रिया घडत असताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लावारस म्हणले जाते. हे लक्षात ठेवा की जोपर्यंत शिलारस आतमध्ये आहे जमिनीच्या, तोपर्यंत त्याला शिलारस म्हणायचं, आणि जेव्हा तो वरती येईल जमिनीच्या तेव्हा त्याला लावा असं म्हणायचं. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे खालील प्रकार केले जातात. कोणते प्रकार आहेत ते बघूया. उद्रेकानुसार केंद्रीय ज्वालामुखी, केंद्रीय म्हणजे हा पर्वत आहे, या पर्वताच्या वरच्या टोकातून, वरच्या केंद्रातून बॉम्बस्फोट झाल्यासारखा आवाज आला. वरचा हा कवचाचा भाग तुटून गेला, उडून गेला आणि त्यातून वेगाने लावारस बाहेर पडायला लागला. मग या प्रकारच्या ज्वालामुखीला केंद्रीय ज्वालामुखी असे म्हणतात. केंद्र, एक केंद्र.
म्हणून त्याला जागृत म्हणायचं. जपानचा फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रॅम्बोली ज्वालामुखी सतत त्याचा उद्रेक चालूच असतो, म्हणून तो जागृत ज्वालामुखी आहे. सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजे काय? काही काळासाठी तो शांत असतो आणि पुन्हा एकदम जागृत होतो. अशा ज्वालामुखीला सुप्त किंवा निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. मग जगात याची उदाहरणं कुठे आहेत? की इटलीमध्ये व्हेसुवियस ज्वालामुखी आहे, आणि अलास्का बेटावरती काटमाई आहे, आणि भारतातील जागृत ज्वालामुखी म्हणतात. उदाहरणार्थ आफ्रिका खंडातील टांझानियामधील किलिमांजारो, आता हा पर्वत इतका उंच झालेला आहे आणि त्यावरती आता हिमाच्छादन झालेला आहे हिमालयासारखं. म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होऊन 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 पर्वताची उंची वाढत गेली. 4,000 मीटर पेक्षा जास्त झाली की त्या ठिकाणी काय होतं, हिमवृष्टी व्हायला लागते. म्हणून टांझानियामध्ये, आफ्रिका खंडात टांझानिया देशामध्ये किलिमांजारो हा पर्वत आहे, तो ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेला आहे आणि नंतर तो थंड झालेला आहे, त्यामुळे त्याला मृत ज्वालामुखी असे म्हणतात. आता आपल्या भारतातले उदाहरण बघूया आपण. भारताच्या मुख्य भूमीच्या आग्नेय दिशेस बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे. या समूहामधील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्ष सुप्त अवस्थेत होता, परंतु फेब्रुवारी 2017 पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. आणि त्याच्यामधून इथं दाखवले बघा, हे बॅरन बेट आहे, बाजूने सगळा समुद्र आहे, मध्येच हे बेट, इथं हिरवा रंग दिसतोय म्हणजे ती झाडी आहे, आणि हा डोंगर आहे. या डोंगरामध्ये उद्रेक झाला, स्फोट झाला, आणि त्याच्यातून धूळ धूर चिखल, गरम चिखल असतो, आणि तप्त लावा हे बाहेर पडत आहे. मग सतत ही क्रिया चालू आहे, म्हणून त्याला आता जागृत ज्वालामुखी म्हणावं लागेल. तर भारतातील हा एकमेव ज्वालामुखी आहे. कुठे आहे तो? अंदमान निकोबार बेटावरती, त्यातल्या बॅरन बेटावरती तो आहे, आणि त्याला जागृत ज्वालामुखी असं म्हणतात. आता ज्वालामुखीचे परिणाम काय होतात बघूया. जसं भूकंपाचे परिणाम, तसे ज्वालामुखीचे सुद्धा परिणाम आहेतच. उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते, म्हणजे बऱ्याच प्रमाणात ह्या दोन्हींचे परिणाम सारखेच आहेत, काही थोडेसे फरकात आहेत. जीवित व वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस सुनामी लाटा निर्माण होतात. जेव्हा महासागराच्या तळाशी ज्वालामुखी होत असेल, त्यावेळेला महासागरामध्ये जे जलचर आहेत, खूप मोठे महाकाय मासे असतील किंवा इतर, ते सगळे बेचिराख होऊन जातात. महासागराचं पाणी गरम होतं, सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. युरोप खंडामध्ये अशा प्रकारच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, त्यामुळे सगळीकडे धूर पसरलेला होता, म्हणजे विषारी वायू पसरलेले, आणि दृश्यता कमी झाली. बऱ्याच वेळा असं होतं की ज्वालामुखी झाला किंवा भूकंप झाला की पाऊस येत असतो, कारण पाण्याची वाफ उद्रेकातून बाहेर पडत असते आणि या वाफेचे ढग तयार होतात आणि लगेचच पावसाला सुरुवात होते, आणि त्यामुळे सगळीकडे धुके दाटलेले होते आणि त्यातून विमान प्रवास करणं अवघड जात होतं. म्हणून विमान सेवा सुद्धा बंद ठेवावी लागलेली होती आणि वातावरणात बराच काळ हे सगळं साचून राहतं. धूर, धूळ, राख, वायू, पाण्याची वाफ हे सगळं वातावरणात साठून राहतं, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. माणसांच्या जीवाला, प्राण्यांच्या, वनस्पतींच्या जीवाला पण धोका निर्माण होतो. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते, हे एक आहे. आता आपण राहतोय तो भाग आहे ना दख्खनच्या पठाराचा, बेसाल्ट खडकापासून हा तयार झालाय, त्यामुळे इथली काळी माती जी आहे ती रेगूर मृदा अत्यंत सुपीक आहे. कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची पिकं येतात. ही जमीन लाव्हारसामुळे तयार झालेली आहे. लाव्हारसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध.
करू शकतात. म्हणजे पूर्वी जी खनिजे पृथ्वीच्या पोटामध्ये खोलवर रुतलेली होती ती लावारसाबरोबर वरती येतात. मग ती मौल्यवान खनिजे असतील, सोन्यासारखी किंवा लोह खनिज असेल, ते वरती येत असतं. त्यामुळे फायदाच होतो. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. जर एखाद्या मोठ्या महासागरात ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर त्यातून शंकू आकाराचा पर्वत तयार होतो, एखादं नवीन बेट तयार होतं किंवा एखादं बेट नष्टही होतं, म्हणजे पाण्याखाली सुद्धा जाऊ शकतं. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. जर पर्वताच्या वरच्या भागामध्ये ज्वालामुखी मृत झाला तर जे विवर असतं, कुठं विवर असतं, डोंगराच्या वरच्या बाजूला खोलगट भाग असतो, त्या ठिकाणी पावसाचं पाणी साठतं आणि कायमस्वरूपी सरोवरे तयार होतात. म्हणजे खोलगट भागामध्ये ही सरोवरे तयार होतात. समजले ज्वालामुखीचे परिणाम कोणते? जीवित व वित्तहानी होते, सुनामी लाटा निर्माण होतात, नंतर पर्यावरणाचे संतुलन बिघडते, जमीन सुपीक बनते, खनिजे भूपृष्ठाजवळ येतात, नवीन भूमी तयार होते किंवा एखादे बेट नष्ट होते आणि पाण्याची सरोवरे सुद्धा निर्माण होतात.